अगर राज्य सरकार किसानों को जबरन बिजली के बिल भरने का तगड़ा लगाती है तो इसका खामियाजा राज्य की सरकार को भुगतना पड़ेगा ऐसी जानकारी पत्रकारों के समक्ष भारतीय जनता पार्टी के नेता सुधीर मुनग्टीवार इन्होंने दी बढ़ते बिजली के दाम और उसका भुगतान आदि को लेकर सुधीर मुनगटीवार ने कहा कि किसानों के बिजली के कनेक्शन न काटे जाए यदि किसानों ने बिजली बिल का भुगतान नहीं किया है तो उन्हें सरकार या महावितरण कंपनी परेशान न करे यदि सरकार को बिजली बिल की वसूली करनी हो तो सबसे पहले उन्नीस से आज तक जितने भी आमदार या नेता है उनके मकान का खेती का बंगले का बिजली बिल की वसूली करे लेकिन बिना वजह किसानों को परेशान मत करिए यदि किसानों को बिजली बिल के लिए परेशान किया जाएगा तो इसका खामियाजा सरकार को जरूर भुगतना पड़ेगा ऐसी जानकारी भाजपा नेता सुधीर मुंडगटीवार इन्होंने पत्रकारों को दी है मगा असं वाटतं की रोज सकाळी उठून आमच्या रक्तामध्ये हिंदुत्व आहे आता असं म्हणणाऱ्यांनी याची उत्तर दी पाहिजे त्यांच्या सोबत सरकार मध्ये आहे काँग्रेससोबत सरकारमध्ये असलं नाही आता रोज सकाळी उठून हिंदुत्व 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 असं म्हणणाऱ्यांनी याचं उत्तर द्यावं आमचं हिंदुत्व सर्म, सर्व सर्व समावेशक आहे सहिष्णुता हे आमच्या रक्तात आहे या देशाची प्रगती व्हावी या देशाच्या सर्व जातीचा सन्मान व्हावा धर्माचा सन्मान व्हावा मानवतेचा धर्म म्हणजे हिंदुत्व कोणावरही अन्याय करायचा नाही अत्याचार करायचा नाही पण कोणी वारंवार अन्याय करता से, करता से, करता से। जाये जाये करत असेल अत्याचार करत असेल आतंकी भावनेने या देशाचं नुकसान करत असेल मग भवानी जय शिवाजी हे किती सहिष्णू आहे हे यावरूनच लक्षात येतं की याच देशामध्ये जिथे बहुसंख्य हिंदू आहेत त्या ठिकाणी ओवेसी हिंदुत्वाला खोटं ठरवू शकतात आणि या देशामध्ये कोणी त्यांच्यावर हल्ला करत नाही कारण हिंदुत्वात सहिष्णुता आहे हिंदुत्व हे सत्य आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून कोणी कुठलाही विचार मांडला तर त्याला विचाराने उत्तर देण्याची क्षमता ही हिंदुत्वामध्ये आहे आणि म्हणून मला असं वाटतं हे जे काही आता हैदराबादच्या निवडणुका आहेत है, म्हणून अशा प्रकारचे जे स्टेटमेंट ते देत आहेत काही त्यांनी फरक पडणार नाही ते हिंदुत्वावर कुठलाही आघात करू शकत नाही नेहमी सहिष्णू राहिलेला आहे या देशामध्ये हिंदुत्व ही या देशाची प्राचीन जी पद्धती राहिलेली आहे हिंदूंनी कधी कोणावर हल्ला केलेला नाही कधी कुठल्या देशावर कुठल्या राज्यावर आक्रमण केलेलं नाही जगामध्ये हिंदू आक्रांते कधीच नव्हते त्यामुळे हिंदुत्वानी नेहमी सहिष्णुता शिकवली आहे आणि म्हणूनच या देशामध्ये सर्व धर्माचे सर्व जातीचे सर्व पंथाचे लोक गुण्यागोविंदाने गुण्या गुण्या नांदत आहेत सरकार आती जाती रहती है लेकिन किसानों को लेकर चाहे कोई भी पार्टी हो वो सिर्फ राजनीति की रोटी है। इधर देश का शहर का किसान कर्ज के बोझ तले तिल तिल मर रहा है सभी पार्टी की नेताओं ने मिलकर इनकी सहायता करनी चाहिए कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ संजय मीरे इन न्यूज नागपुर